खामणगाव येथील जिल्हा परिषदे अंतर्गत असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष साळवे हे जनावरांवरती उपचार करत नसल्याने पशुपालकांमध्ये नाराजी आहे। फुलंब्री तालुक्यामध्ये सध्या लंबी आजाराने थैमान घातलं असून पशुपालक हैरान आणि परेशान झाले असून बऱ्याच ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने प्रायव्हेट डॉक्टर म्हणून घेणारे महाभाग शेतकऱ्यांची लूट करत असून लंबी आजारामुळे त्यांचे चांगले फावले आहे। धामणगाव येथे जिल्हा परिषद अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना असून यामध्ये 6 गावांचा समावेश असून हजारो जनावरे या ठिकाणी उपचारासाठी येत असतात, मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष साळवे हे जनावरांची व्यवस्थित तपासणी करीत नसून त्यांचा फोन नेहमी बंद असतो। त्याचप्रमाणे कधी जर फोन लागलाच तर ते व्यवस्थित बोलत नसून उडवाउडवीची उत्तरे देतात, यामुळे पशुपालकांना दुहेरी त्रास सहन करावा लागतोय। या डॉक्टरांची बदली करण्यात यावी, अन्यथा 6 डिसेंबर रोजी सर्व पशुपालक आपली जनावरे घेऊन पालफाटा येथे रोको आंदोलन करतील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय। दरम्यान तहसीलदार तसेच फुलंब्री पोलीस ठाणे आणि गटविकास अधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आलंय। महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री।